राज्य शासनाच्या मान्यतेने 25, 26 आणि 27 एप्रिल रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानावर महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली आहे. 27 एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय संघाचे नेताजी ब्रिजभूषण उपस्थित राहणार असल्याचंही सय्यद यावेळी म्हणाल्या. कोल्हापुरात पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून 10 गटांमध्ये या कुस्ती स्पर्धा खासबाग कुस्ती मैदानावर 25 एप्रिल ते 27 एप्रिल या काळात खेळवल्या जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी सांगलीमध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यात आली, मात्र ती अनधिकृत असल्याचा दावा शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केलाय. कशी असू शकते अधिकृत? जेव्हा तेव्हाही मी म्हटलं होतं की अस्थायी समिती भारतीय महासंघ तिथून जी ऑर्डर येते आणि शासना थ्रू ज्या मॅचेस होतात त्या अधिकृत असतात. ही अधिकृत होऊच शकत नाही. जी सांगलीमध्ये मॅच झाल्या त्यांनी जबरदस्ती मॅच घेण्यात आली आणि त्या मॅचमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्या महिलांना काय मिळालं, पुन्हा त्या महिलांचं नुकसान. ज्या पद्धतीने मला महिलांसाठी काम करायचं, ज्या मैदानी महिलांना प्लॅटफॉर्म द्यायचं, तुम्ही बघितलं असेल जे पुण्यामध्ये केसरी झाली होती पुरुषांची, तशी केसरी आधी पण घेतली होती लोकांनी, पण ती कशी घेतली होती? कोल्हापूरातल्या पृथ्वीराजला काय मिळालं होतं? काही नव्हतं मिळालं. आणि आता जो आला त्याला कितपत किती बक्षिसं मिळाली, कुठला प्लॅटफॉर्म मिळालं? तसंच आहे, मला महिलांसाठी चांगलं काम करायचं, महिलांना कुणी विचारत नव्हतं, ते प्लॅटफॉर्म मी निर्माण करून दिलेला आहे आणि ते निर्माण केलेलं प्लॅटफॉर्म त्यांना त्यांच्या कामासाठी उपयुक्त यावं म्हणूनही शासनामार्फत स्पर्धा. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके, संग्राम जरग, अजय चौगुले, राजू जाधव, संजय जमदाडे, योगेश पाटील, सुशांत पाटील उपस्थित होते. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.